दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट थ्री लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ नाशिकच्या चांदवड येथील प्रहार शेतकरी संघटनेने शेतकऱ्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत सरकारचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। एकीकडे नववर्षाचे सर्वत्र स्वागत होत असताना दुसरीकडे मात्र शेतकऱ्याचं रोज स्मरण होत आहे। हे मरण प्रतिकात्मक स्वरूपात सरकारला दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। सरकारला केव्हा जाग येणार असा सवाल यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी केलाय। नाशिकच्या चांदवड येथील शासकीय विश्रामगृह येथून निघालेली ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा प्रांत कार्यालय येथे नेण्यात आली। अंत्ययात्रेत सहभागी शेतकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या साथीने भजन म्हणत व गळ्यात कांद्याच्या वाळा घालत हातात केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करणारे फलक पकडले। या सोबतच प्रांत कार्यालय परिसरात सरण रचत शेतकऱ्याच्या प्रतिकात्मक मृतदेहाला भडाग्नी देण्यात आला। यावेळी अंत्यविधीचे सर्वच सोपस्कार पार पाडण्यात आले। यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात संतप्त भूमिका मांडल्या। एका रात्रीत शेतकऱ्याचं किती नुकसान होतं, त्याला स्वतःला मरण पत्करावं लागतं इतकं नुकसान होतं आणि तो मरतो पण ते दिसत नाही। त्याचं ते मरण तुमच्या एका निर्णयामुळं झालं, तुमच्या एका गाफिलपणाच्या चुकीमुळं झालं आणि ते मरण दिसलं पाहिजे, ज्यांच्यामुळं झालं त्यांच्या दारात ते गेलं पाहिजे। यासाठीचा हा प्रतिकात्मक प्रामाणिक प्रयत्न आहे। सुना है दिल्ली को मराठी समझ में नहीं आती है। मोदी जी, आपको हमारी गुजारिश है, आप मत आइए महाराष्ट्र में, मत आइए। महाराष्ट्र के किसान को आप मारने पे उतरे हैं, उसको मरने पे छोड़ दिया है, फिर आप क्यों आ रहे हैं? क्योंकि अब हमें घिन आ रही है इस सरकार से। क्या हम सरकार का हिस्सा नहीं है? क्या हम इस देश के नागरिक नहीं है? अगर है तो क्यों हमें सस्ते में जीना पड़ रहा है? सब चीज़ें महंगी है, सब चीज़ें महंगी है। संसार में रोज लगने वाली जो चीज़ें हैं वो सब महंगी है। क्यों हमारे जो किसान भाइयों के उपज है उसको क्यों सस्ते में लेना चाहते हैं? या आंदोलनाला मोठ्या संख्येने प्रहार तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते। नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी मनमाड येथून प्रतिनिधी अशोक बिद्री